नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक मधील कृतीपत्रिका 2 या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. पहिल्या कृतीपत्रिकेचा अभ्यास तुम्ही यापूर्वी केला असेलच, आणि जर केला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही जरूर अभ्यासा. चला तर मग पाहूया प्रश्न पहिला. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला अमध्ये 5 बहुपर्यायी प्रश्न दिलेले असतात आणि त्या बहुपर्यायी प्रश्नांचे वर्णाक्षर आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचे असते. तर पहिला प्रश्न आहे वस्तूचे पृथ्वीवरील वजन. आता या ठिकाणी अ ब क ड 4 पर्याय दिलेले आहेत. तर वस्तूचे पृथ्वीवरील वजन इथं पर्यायामध्ये सूत्र दिलेले आहेत. तर वस्तूचे पृथ्वीवरील वजन बरोबर g/mm/r² म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय ब, किंवा ब हे वर्णाक्षर. आता ते कसं लिहायचं ते आपण नंतर पाहूया. दुसरा बहुपर्यायी प्रश्न आहे दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये पुढे रिकामी जागा दिलेली आहे टिंबटिंब. आता दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये काय होतं तर आयनांची अदलाबदल होते आणि नवीन उत्पादिते मिळतात. म्हणजेच आपलं उत्तर आहे वर्णाक्षर क. पुढे भिंगाच्या ज्या बिंदूमधून जाणाऱ्या प्रकाश किरणाचे भिंगाकडून विचलन होत नाही अशा बिंदूस टिंबटिंब म्हणतात. तर भिंगाच्या ज्या बिंदूमधून जाणाऱ्या प्रकाश किरणाचे भिंगाकडून विचलन होत नाही त्या बिंदूला काय म्हणतात तर भिंगाचे प्रकाशीय केंद्र, आणि आपण ते ओ या अक्षराने दर्शवतो. आकृतीमध्ये भिंगाच्या मध्ये प्रकाशीय केंद्र असतं आणि ते आपण ओ या अक्षराने दर्शवितो. तर आपलं उत्तर आहे वर्णाक्षर ब. त्यानंतर चौथा बहुपर्यायी प्रश्न आहे टिंबटिंब अधातू विद्युत वहन करतो. आता अधातू विद्युत वहन करत नाहीत, परंतु त्यालाही अपवाद आहे. तर ग्रॅफाइट हा अधातू काय करतो, विद्युत वहन करतो, म्हणजेच ब. पुढीलपैकी भारताने विकसित केलेला उपग्रह प्रक्षेपक कोणता. तर PSLV हा उपग्रह प्रक्षेपक भारताने आपल्या विकसित केलेला आहे, म्हणजे वर्णाक्षर ड. तर या ठिकाणी उत्तरे कशी लिहायची ते दिलेलं आहे पहा. तर उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही प्रश्न क्रमांक टाकायचा. प्रश्न क्रमांक 1, 1 मधला अ, त्या अमधला 1 आकडा, तर त्याचं उत्तर आहे ब, दुसऱ्याचं क, तिसरा ब, चौथा ब आणि पाचवा ड. याप्रमाणे फक्त वर्णाक्षर नोंदवायचे आहे. तर तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये SSC बोर्ड सर्व सूचना देते, तर त्या सर्व सूचना वाचूनच उत्तरे लिहायची आहेत, म्हणजे आपल्याला उत्तराचे पूर्ण गुण मिळतात. चला पाहूया प्रश्न पहिला ब. प्रश्न पहिला ब सुद्धा 5 गुणांसाठी असतो, पण त्यामध्ये विविध प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असतो. पुढील प्रश्न सोडवा. त्यामध्ये पहिला प्रश्न काय पहा, चूक की बरोबर ते लिहा. तर या ठिकाणी चूक की बरोबर ते लिहा, विधान चुकीचे असेल तर दुरुस्त करून लिहा किंवा कारण द्या, अशी काही सूचना दिलेली आहे का हे नीट पहिले पाहून घ्यायचे आणि त्यानंतरच उत्तर लिहायचे. तर विद्युत शक्ती बरोबर I² R असं दिलेलं आहे. तर विद्युत शक्ती बरोबर I² R हे सूत्र बरोबर आहे, म्हणजेच हे विधान बरोबर आहे. तर उत्तर येईल बरोबर. पुढे स्तंभ ए मधील घटकांच्या स्तंभ बी मधील घटकांशी योग्य जोड्या जुळवा. आता ए मध्ये घटक काय दिलेले आहेत पहा, डी खंड मूलद्रव्ये आणि एफ खंड मूलद्रव्ये. स्तंभ बीमध्ये लॅन्थेनाईड आणि ॲक्टिनाईड, गण 1 व 2, गण 3 ते 12, शून्य गणातील मूलद्रव्ये. आता डी खंडामध्ये कोणते गण येतात, तर 3 ते 12 हे गण डी खंडामध्ये येतात, त्यामुळे त्याचं उत्तर आहे डी खंड मूलद्रव्ये, गण 3 ते 12. त्यानंतर एफ खंड मूलद्रव्ये. तर एफ खंडामध्ये काय येतात, तर लॅन्थेनाईड आणि ॲक्टिनाईड येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 मार्काला या जोड्या जुळवा आहेत, त्यामुळे प्रत्येकी 1/2 गुण तुम्हाला या ठिकाणी जोड्या जुळवांना मिळणार आहे. चला पाहूया पुढील तिसरा उपप्रश्न. पहिला सहसंबंध विचारात घेऊन दुसरा सहसंबंध पूर्ण करा. इन्सॅट हवामान उपग्रह, IRAS
आता इन्सॅट हा हवामान उपग्रह आहे, तर IRIS हा पृथ्वी निरीक्षक उपग्रह आहे. तर या ठिकाणी उत्तर जसं लिहिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही उत्तर लिहून त्या उत्तराला काय करायची आहे अशी पेन्सिलने अंडरलाईन करायची आहे. चौथा उपप्रश्न, गटात न बसणारा घटक ओळखा. तांबे, लोखंड, पारा, पितळ. यामध्ये गटात न बसणारा आहे पितळ, कारण तांबे, लोखंड, पारा हे धातू आहेत आणि पितळ हे संमिश्र आहे. या ठिकाणी आपल्याला कारण विचारलेलं नाही, त्यामुळे नाही लिहिलं तरी चालेल, पण जर विचारलेलं असेल तर आपल्याला कारण नोंदवावे लागेल. पाचवा उपप्रश्न, उपग्रहाला ग्रहाच्या कक्षेत ठेवणाऱ्या बलाचे नाव लिहा. आता उपग्रहावर ग्रहाने प्रयुक्त केलेले गुरुत्वीय बल त्याला ग्रहाच्या काय करते, कक्षेत ठेवते. म्हणजे बलाचं नाव आहे गुरुत्वीय बल. असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहिलेलं असेल तर आपल्या उत्तराला अशी पेन्सिलने अंडरलाईन करून ठेवायची, म्हणजे परीक्षकाचे लक्ष आपल्या उत्तराकडे तात्काळ जाते. चला पाहूया प्रश्न दुसरा. प्रश्न दुसऱ्यामध्ये अ आणि ब असे दोन भाग होतात. त्यामध्ये अमध्ये शास्त्रीय कारणे लिहा, कोणतीही दोन अशी सूचना असते आणि दोन शास्त्रीय कारणाला प्रत्येकी दोन गुण, म्हणजे चार गुण आपल्याला मिळतात. तर पहिलं शास्त्रीय कारण आहे, भांड्यात ठेवलेले नाणे कडेने पाहिले असता दिसत नाही, परंतु त्या भांड्यात पाणी ओततास ते दिसू लागते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रयोग तुम्ही सहजपणे करू शकता. एखादं पातेलं घ्या, त्यामध्ये एक 5 रुपयाचं किंवा कोणतंही नाणं टाका, कडेने बघा, तर तुम्हाला ते दिसणार नाही इतक्या अंतरापर्यंत तुम्ही जा. त्यानंतर कोणाला तरी त्या भांड्यामध्ये पाणी ओतायला सांगा आणि त्याच ठिकाणावरून तुम्ही पहा, तर तुम्हाला ते नाणे दिसू लागते. आता याचं कारण काय आहे, तर भांडे रिकामे असताना भांड्यातील नाण्याकडून निघालेले प्रकाश किरण भांड्याच्या कडेकडून अडवले जातात आणि मग भांड्याच्या कडेकडून ते प्रकाश किरण अडवले गेल्याने भांड्याच्या कडेने पाहिले असता ते नाणे आपल्याला दिसत नाही. परंतु भांड्यात जर पाणी ओतले, तर पाणी ओतताच भांड्यातील नाण्याकडून निघालेले प्रकाश किरण पाणी या घन माध्यमातून हवा या विरल माध्यमामध्ये प्रवेश करताना स्तंभिकेपासून काय करतात, दूर वळतात, म्हणजेच त्याचे अपवर्तन होते आणि ते भांड्याच्या कडेकडून अडवले न गेल्याने नाणे आपल्याला दिसू लागते. तर प्रकाशाचे अपवर्तन यावरती आधारित हा प्रश्न आहे. तर असे दोन मुद्दे लिहिले की तुम्हाला दोन गुण त्याचे मिळणार आहेत. तर शास्त्रीय कारणाचे उत्तर लिहिताना शक्यतो असे मुद्देसूद लिहायचे, म्हणजे आपल्याला प्रत्येक मुद्द्याचे गुण मिळून जातात. चला पाहूया दुसरे शास्त्रीय कारण. खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते. आता जर खाद्यतेल दीर्घकाळ ठेवले तर काय होते, त्याचे ऑक्सिडीकरण होते आणि त्याला खवटपणा प्राप्त होतो, त्याची चव बदलते, वास बदलतो. मग हा खवटपणा टाळण्यासाठी, म्हणजेच ऑक्सिडीकरण टाळण्यासाठी ऑक्सिडीकरण विरोधकाचा वापर करतात, किंवा दीर्घकाळासाठी खाद्यतेल हवाबंद डब्यात साठवले तर योग्य ठरते, कारण हवाबंद डब्यात साठवल्यामुळे त्याचा हवेशी संपर्क होत नाही आणि त्यामुळे त्याचे ऑक्सिडीकरण होत नाही. म्हणजेच ऑक्सिडीकरण टाळण्यासाठी खाद्यतेल दीर्घकाळ साठवताना हवाबंद डब्यात ठेवणे योग्य आहे. तिसरं शास्त्रीय कारण आहे, पाण्याशी अभिक्रिया होताना कॅल्शियम पाण्यावर तरंगते. आता कॅल्शियमची पाण्याबरोबर अभिक्रिया कमी तीव्रतेने होते आणि म्हणून बाहेर पडलेली जी उष्णता आहे ती हायड्रोजन वायू पेट घेण्यासाठी पुरेशी नसते, कारण तीव्रता कमी असल्यामुळे उष्णताही कमी प्रमाणात बाहेर पडते आणि त्यामुळे हायड्रोजन वायू पेट घेत नाही. या उलट तयार झालेल्या हायड्रोजन वायूचे बुडबुडे धातूच्या पृष्ठभागावर काय होतात, जमा झाल्यामुळे पाण्याशी अभिक्रिया होताना कॅल्शियम पाण्यावरती काय होते, तरंगते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथं 3 शास्त्रीय कारणं दिलेली असतात आणि तुम्हाला 2 लिहायचे असतात. तर तुम्ही 2 शास्त्रीय कारणे लिहिताना जे शास्त्रीय कारण लिहिणार आहात त्याचा क्रमांक टाकायला विसरायचं नाही. म्हणजे कसे, समजा तुम्हाला तिसऱ्या शास्त्रीय कारणाचं उत्तर अगदी छान येते तर तुम्ही तिथं 3 क्रमांक टाकायचा आणि उत्तर लिहायचं, नाहीतर मग विद्यार्थी 1 नंबर टाकतात आणि तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर लिहितात आणि मग ते आपलं उत्तर चुकीचं गृहीत धरलं जातं. त्यामुळे ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिणार आहात तोच क्रमांक टाकून त्या ठिकाणी उत्तर लिहायचे आहे. प्रश्न दुसऱ्यामधील ब पाहूया. प्रश्न दुसरा ब मध्ये ही विविध प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असतो. आता इथं पुढील प्रश्न सोडवा कोणतेही 3 असं दिलेलं आहे आणि प्रत्येकी 2 गुण, म्हणजे 3 प्रश्नाचे 6 गुण, म्हणजे प्रश्न दुसरा सुद्धा 10 गुणांसाठीच असतो.
तर त्यातला पहिला प्रश्न काय पा, आधुनिक आवर्सारणीतील नागमोडी रेषा यावर टीप लिहा. आता टीप लिहा असा प्रश्न असेल तर या ठिकाणी दिलेला आहे तसं मुद्देसूद उत्तर तुम्ही लिहायचं आहे. तर पहिला मुद्दा काय पा, एक नागमोडी रेषा डाव्या बाजूच्या धातूंना उजव्या बाजूच्या अधातू पार वेगळे करते. त्या नागमोडी रेषेच्या उजव्या बाजूला काय असतात, अधातू असतात आणि डाव्या बाजूला धातू असतात, म्हणजे त्यांना वेगळं करण्याचं काम ही नागमोडी रेषा करते. या नागमोडी रेषेवर बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, अर्सेनिक, अँटीमनी, टेल्युरियम आणि पोलोनियम ही या धातू सदृश मूलद्रव्यांचा समावेश होतो. ही मूलद्रव्ये धातू आणि अधातू या दोन्हींचेही गुणधर्म दाखवतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, धातू सदृश मूलद्रव्ये. तर याप्रमाणे कोणतेही दोन मुद्दे जर तुम्ही नमूद केले तर तुम्हाला प्रत्येकी एक गुण याप्रमाणे दोन गुण मिळणार आहेत, किंवा सर्व उत्तर येत असेल तर सर्व उत्तर तुम्ही नोंदवू शकता. चला पाहूया ब मधील दुसरा उपप्रश्न. आता या ठिकाणी दुसरा उपप्रश्न उदाहरण दिलेला आहे. तर प्रश्न दुसऱ्यामध्ये किंवा प्रश्न तिसऱ्यामध्ये उदाहरण विचारले जाते आणि उदाहरण बोर्डाने विचारलेले उदाहरण शक्यतो सोपेच असते. तर उदाहरणांची तयारी केली तर तुम्हाला 2 किंवा 3 मार्क आरामात मिळू शकतात. वस्तुमान 70 ग्रॅम व तापमान 50° सेल्सिअस असलेल्या पाण्यामध्ये 30 ग्रॅम पाणी मिसळल्यावर मिश्रणाचे जास्तीत जास्त तापमान 41° सेल्सिअस झाल्यास मिसळ पाण्याचे सुरुवातीचे तापमान किती असले पाहिजे. आता उत्तर लिहिताना पहिल्यांदा दिलेली माहिती लिहून घ्यायची. वस्तुमान 70 ग्रॅम म्हणजे M1 = 70 ग्रॅम, तापमान 50° सेल्सिअस, T1 = 50° सेल्सिअस. पाण्यामध्ये 30 ग्रॅम पाणी मिसळले म्हणजे M2 = 30 ग्रॅम. मिश्रणाचे जास्तीत जास्त तापमान 41° सेल्सिअस झाले म्हणजे टी किती आहे, 41° सेल्सिअस. मिसळ पाण्याचे सुरुवातीचे तापमान किती असावे म्हणजे T2 ची किंमत आपल्याला काढायची आहे. पहा, T1 दिलेला आहे, M1 M2 दिलेला आहे, टी दिलेला आहे आणि T2 ची किंमत आपण काढणार आहोत. तर उष्णता विनिमयाच्या तत्वानुसार, उष्णता विनिमयाचे तत्व काय आहे, उष्ण पाण्याने गमावलेली उष्णता बरोबर थंड पाण्याने ग्रहण केलेली उष्णता, म्हणजे उष्ण पाणी जेवढी उष्णता गमावते तेवढीच उष्णता थंड पाणी काय करणार आहे, ग्रहण करणार आहे. तर M1C (T1 - T) = M2C (T2). आता या दोन्ही बाजूला असणारा सी कॅन्सल होईल. M1 ने कंसाला जर गुणले तर M1T1 - M1T (M2T - M2T2). आता आपल्याला T2 ची किंमत काढायची आहे. तो M2 T2 या बाजूला घेतला आपण, तो तिकडे ऋण आहे, इकडे आल्यानंतर धन होईल. M2 T2 बरोबर काय होईल, M2T हे सगळे पलीकडे जातील. पहा, हा M2T आपण इकडे घेतला, M2 T2 इकडे घेतला, तर तिकडे काय काय राहील, हा M2 T, त्यानंतर हा -M1T आहे, तो तिकडे घेतल्यानंतर काय होईल, अधिक होईल, अधिक M1 T, आणि हा M1 T1 इकडे अधिक आहे, तिकडे गेल्यानंतर वजा होईल, M1 T1. त्यामुळे M2 T2 बरोबर काय येईल, पहा, M2 T + M1 T, टी कॉमन घेतला तर M1 - M2 × T, कंसाच्या बाहेर टी लिहिलेला आहे, वजा हा M1 T1. तर यामध्ये किमती घातल्यानंतर आपल्याला T2 ची किंमत काढता येणार आहे, म्हणजे आपलं सूत्र काय तयार झालं, पहा, M2 T2 = M1 - M2 × T - M1 T1. आता सूत्रामध्ये किमती घालूया, T2 = M1 - M2 × T - M1 T1 / M2, हा M2 इकडे गुणिले होता, तिकडे गेल्यानंतर भागिले झाला, तर M1 ची किंमत आहे 70 ग्रॅम, अधिक M2 आहे 30 ग्रॅम, टी आहे 41° सेल्सिअस, वजा M1 आहे 70 ग्रॅम, गुणिले T1 आहे 50° सेल्सिअस, भागिले 30 ग्रॅम, M2 ची किंमत 30 आहे. आता इथं एकक तुम्ही लिहिली तरी चालतात, नाही लिहिली तरी चालतात. 70 + 30 = 100 × 41 वजा 70 × 50 / 30. आता 100 × 41 आणि 70 × 50 यामधून जर 10 सामायिक काढले तर काय होईल, 10 = 41 × 10 = 410 वजा, यातले 10 बाहेर घेतलेत म्हणजे 70 × 5 = 350, किंवा असं लक्षात येत नसेल तर डायरेक्ट गुणाकार करू शकता, / 30,
हा 1-0 हा 1-0 निघून जाईल, म्हणजे 410 वजा 350 भागिले 3, 410 मधून 350 वजा केले तर ते 60 होतील, भागिले 3, 60 ला 3 ने भागिले तर किती येईल, 20° सेल्सिअस, म्हणजे T2ची किंमत आली 20° सेल्सिअस, म्हणजे मिसळलेल्या पाण्याचे सुरुवातीचे तापमान किती असणार आहे, 20° सेल्सिअस, तर हे उत्तर तुम्ही लिहायचे आहे। तर अशा रीतीने उदाहरणं सोपी असतात, तर उदाहरणांची जरूर तयारी करा, म्हणजे तुम्हाला 2 किंवा 3 प्रश्नात असेल तर 3 गुण आरामात मिळतील। पुढचा 3रा उपप्रश्न, पुढील अभिक्रियेत काय घडते ते रासायनिक समीकरणाच्या सहाय्याने स्पष्ट करा। ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन केले, आता ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन केले तर काय घडेल पहा। ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन केले असता ऋणाग्रावर ॲल्युमिनियम जमा होते आणि वितळलेले ॲल्युमिनियम जड असल्याने टाकीच्या तळाशी जमा होते व ऑक्सिजन वायू धनाग्रापाशी मुक्त होतो। तर ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण तुम्ही अभ्यासले असेलच, ऑक्सिजन धनाग्रापाशी मुक्त होतो त्यामुळे धनाग्रे जळतात आणि ती वारंवार बदलावी लागतात, ते या ठिकाणी लिहिण्याची गरज नाही। आता ही अभिक्रिया कशी होईल, Al2O3 gives Al3++O-, कारण ऑक्सिजनची संयोजा 2 आहे आणि ॲल्युमिनियमची 3 आहे। आता धनाग्रावर अभिक्रिया कशी होईल, 2O- gives O2+4E-। आता इथं 4 इलेक्ट्रॉन कसे आले पहा, तर एका ऑक्सिजनचे 2 इलेक्ट्रॉन, असे 2 ऑक्सिजन आहेत म्हणून 4 इलेक्ट्रॉन झाले। तसंच ऋणाग्रावर काय होईल, Al3+3E-, कारण ॲल्युमिनियमची संयोजा 3 आहे म्हणजे 3 इलेक्ट्रॉन्स हे करावे लागतील, म्हणजे Al आपल्याला मिळेल। तर एवढं लिहिण्यासाठी आपल्याला 2 गुण आहेत। चला पाहूया पुढील 4था उपप्रश्न। आता इथं आकृती दिलेली आहे, बहिर्वक्र भिंगासमोर 2 F1 आणि F1, इथं F1 आणि F1 आहे, 2 F1 आणि F1 यांच्या दरम्यान वस्तू ठेवलेली आहे। तर इथं पहा, 2 F1 आणि F1च्या दरम्यान वस्तू ठेवलेली आहे, तर भिंगाने मिळणारी प्रतिमा दर्शवणारी नाम निर्देशित आकृती काढा, म्हणजे आपल्याला फक्त प्रश्न दिलेला आहे आणि आकृती त्यावरून काढायची आहे। आता ही आकृती काढताना पहिल्यांदा मुख्य अक्ष काढून घ्यायचा, F1 2 F1 दाखवायचे, त्यांनी काय सांगितलं आहे, 2 F1 आणि F1च्या दरम्यान वस्तू आहे, 2 F1 F1 दाखवायचे आणि त्याच्या दरम्यान वस्तू ठेवून द्यायची, त्या वस्तूला AB असं आपण नाव देऊया। आता मुख्य अक्षाला समांतर जाणारा अपाती किरण अपवर्तनानंतर नाभीतून जातो, हा नाभीतून आला, त्यानंतर प्रकाशीय केंद्रातून जाणारा अपाती किरण विचलित न होता सरळ तसाच पुढे जातो आणि ते दोन ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात त्या ठिकाणी वस्तूची वस्तूपेक्षा मोठी उलटी प्रतिमा तयार होते। तर मुख्य अक्षाच्या खाली तयार होणाऱ्या प्रतिमा उलट्या असतात हे लक्षात ठेवायचं। मग आपल्याला ती प्रतिमा कुठे मिळाली पहा, तर 2F2च्या पण पुढे आहे, म्हणजेच आपण इथं नावं दिलेली आहेत, O हा प्रकाशीय मध्य आहे, F1 O F ह्या काय आहेत मुख्य, F1 आणि 2F1 असं हवं इथं, 2F1 F1 या मुख्य नाभी आहेत, त्यानंतर U वस्तूचे भिंगाच्या प्रकाशीय मध्यापासूनचे अंतर, म्हणजे O पासून जिथं वस्तू ठेवली त्या अंतराला U म्हणतात, तर V हे वस्तूचे प्रकाशीय मध्यापासूनचे म्हणजे प्रतिमेचे अंतर, तर V प्रतिमेचे अंतर V अक्षराने दाखवतात आणि वस्तूचे अंतर U अक्षराने दाखवतात। AB ही वस्तू आहे आणि A'B' ही त्याची काय आहे, प्रतिमा आहे। आता प्रतिमा ही मुख्य अक्षाच्या खाली आहे म्हणजे ती उलटी आहे। पुढे 5वा प्रश्न, ओघ तक्ता पूर्ण करा। आता या ठिकाणी लाल शाईने जे दिलेले आहेत ते काय केलेले आहेत, त्यांनी पहिल्यांदा दिलेले आहेत आणि निळ्या शाईने जे लिहिलेले आहेत ते आपण ओघ तक्ता पूर्ण केलेला आहे। आता C2H4 बघा, C2H4 आहे म्हणजेच 2 कार्बन आणि 4 हायड्रोजन, आपण त्याचं इथं रचना सूत्र काढूया, दुहेरी बंध आला म्हणजे ते अल्किन आहे आणि अल्किन कोणतं आहे, 2 कार्बन आहेत म्हणजे ते इथिन आहे। आता इथिन नंतर काय येईल, प्रोपीन, ब्युटीन, पेंटीन, हेक्झीन, ऑक्टीन, सॉरी हेप्टीन। तर आपल्याला अल्किनचा सामान्य सूत्र माहीत आहे, CnH2n, म्हणजे n काय दर्शवतो, कार्बनची संख्या। आता इथं C2 नंतर C3 येणार, 3 घेतला की 3 दुणे 6 झाले हायड्रोजन,
C4 घेतला, 4 × 8 हायड्रोजन झाले, C5H10 त्याने दिलेला आहे. C6 घेतला, 6 × 12 हायड्रोजन झाले, C7 घेतला, 7 × 14 हायड्रोजन झाले. म्हणजे आपल्याला सामान्य सूत्र जर माहीत असेल तर आपण असा ओक तक्ता पूर्ण करू शकतो. आता हा ओक तक्ता कोणता येऊ शकतो? अल्केन, अल्कीन, अल्काईन कोणता येऊ शकतो, किंवा अल्के अल्कोहोलची समजातीय श्रेणी येऊ शकते. त्यासाठी आपल्याला फक्त सामान्य सूत्र एक माहीत असेल तर आपल्याला सहजपणे, पहा किती कमी माहिती लिहून आपल्याला या ठिकाणी 2 मार्क मिळून जाणार आहेत. 4 रिकाम्या जागा भरल्या की 2 मार्क मिळणार आहेत आणि अत्यंत कमी लिखाण आहे. त्यासाठी सामान्य सूत्रे नीट लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न तिसऱ्यामध्ये एकूण 8 उपप्रश्न दिलेले असतात आणि त्यापैकी 5 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. पहिला उपप्रश्न काय आहे? एका गणामध्ये वरून खाली जाताना संयुजा बदलण्यामध्ये आवर्ती कल काय आहे? गण 1, गण 2, गण 18 यांचा संदर्भ घेऊन तुमचे उत्तर स्पष्ट करा. या ठिकाणी गण 1, 2 आणि 18 आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. गण 1 मध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, गण 2 मध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, गण 18 मध्ये हेलियम, नियॉन, आर्गॉन ही मूलद्रव्ये आणि त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपणसुद्धा त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहा, एक, मूलद्रव्यांची संयुजाई त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते. प्रश्न काय होता पहा? एका गणामध्ये वरून खाली जाताना संयुजा बदलण्यामध्ये आवर्ती कल काय आहे? गण 1, 2 व 18 यांचा संदर्भ घेऊन तुमचे उत्तर स्पष्ट करा. तर संयुजा बदलण्यामध्ये आवर्ती कल आपल्याला काय दिसून येतो ते या ठिकाणी दिलेलं आहे. तर काय आहे आवर्ती कल? मूलद्रव्यांची संयुजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते. आता गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असते, म्हणून एकाच गणातील मूलद्रव्ये समान संयुजा दर्शवतात. पहा, गण 1 मधील सर्व मूलद्रव्यात हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम संयुजा इलेक्ट्रॉन किती आहे? 1 आहे, म्हणून गण 1 मधील सर्व मूलद्रव्यांची संयुजा काय आहे? 1 आहे. आता गण 2 वरून यामध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम इत्यादीमध्ये संयुजा इलेक्ट्रॉन 2 आहेत, बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहे म्हणून त्यांची संयुजा काय आहे? 2 आहे. आता गण 18 मध्ये मूलद्रव्यात नियॉन, आर्गॉनमध्ये बाह्यतम कक्षात कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला अपवाद आहे हेलियम, हेलियमच्या बाह्यतम कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, पण त्याची द्विक स्थिती पूर्ण आहे, म्हणजे द्वित किंवा अष्टक पूर्ण असल्याने त्यांची संयुजा काय आहे? 0 आहे. त्यांची बाह्यतम कक्षा पूर्ण असल्याने ते इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करत नाहीत आणि म्हणून गण 18 मधील म्हणजे 0 गणातील मूलद्रव्यांची संयुजा काय असते? 0 असते. तर अशा रीतीने उत्तर लिहायचं आहे. प्रश्न दुसरा उपप्रश्न, धातुरूप वाहकातून विद्युतधारा जात असताना वाहकामध्ये निर्माण होणाऱ्या उष्णतेचे सूत्र मिळवा, म्हणजेच जूलचा नियम. तर जूलचा नियम असं कंसामध्ये दिलेलं असणार नाही, तर तुमच्या ते लक्षात यायला हवं की आपल्याला जूलच्या नियमाचं सूत्र तयार करायचं आहे. आता आर रोध असलेल्या धातुरूप वाहकाच्या 2 टोकामध्ये व्ही इतके विभवांतर जर प्रयुक्त केले तर ओहमच्या नियमानुसार वाहकातून जाणारी विद्युतधारा काय सूत्र आहे? I = V/R हे झालं समीकरण 1. आता ही विद्युतधारा टी या कालावधीसाठी वाहकातून जाऊ दिल्यास या कालावधीत वाहकातून वहन होणारा विद्युत प्रभार, तर विद्युत प्रभार क्यू या अक्षराने दाखवतात, Q = IT हे आहे समीकरण 2. आता या क्रियेत घडलेलं कार्य, तर कार्य हे W या अक्षराने दाखवतात, W = VQ हे आहे समीकरण 3. तर समीकरण 1, 2, 3 वरून आपल्याला काय लिहिता येईल? तर W = V ची किंमत, I = V/R म्हणजे V = काय येणार? IR म्हणजे V ची किंमत ठेवली आपण IR आणि Q ची किंमत आहे IT म्हणजेच W = IR * IT I * I² RT. आता IR म्हणजे V आहे, जर एका IR साठी जर V ठेवला तर काय येईल? VIT म्हणजेच V = I ची किंमत V/R आहे, V = V/R * T. आता V * V काय होणार? V² म्हणजेच V² R / V² R * T. पुढे I एम्पियरमध्ये R ओहममध्ये
टी सेकंदमध्ये आणि व्ही व्होल्टमध्ये व्यक्त केल्यास कार्याचे एकक काय होते? जूल होते. म्हणजे डब्ल्यू बरोबर आय वर्ग आर टी बरोबर व्ही आय टी किंवा व्ही वर्ग छेद आर गुणिले टी जूलमध्ये. आता उष्णता कॅलरीमध्येही व्यक्त करतात, मग 4 जूल आणि कॅलरीमध्ये काय संबंध आहे? तर 4.18 जूल बरोबर 1 कॅलरी. म्हणजे वाहकामध्ये निर्माण होणारी उष्णता जर आपण एच या अक्षराने दाखवली तर एच म्हणजेच कंसात काय डब्ल्यू बरोबर आय वर्ग आर टी छेद 4.18 कॅलरी. म्हणजेच एच बरोबर आय वर्ग आर टी म्हणजेच काय व्ही आय टी, व्ही आय टी छेद 4.18 कॅलरी किंवा व्ही वर्ग छेद 4.18 आर गुणिले टी. काय केलं पहा, त्या ठिकाणी आयची किंमत ठेवली व्ही आय टीमध्ये. म्हणजेच व्ही आयची किंमत काय आहे? तर आय बरोबर व्ही छेद आर. म्हणजेच व्ही आयची किंमत पुन्हा व्ही म्हणजे तो गुणिले होईल गुणिले टी आहे तसाच आहे. छेदामध्ये आर येईल, आयची किंमत व्ही छेद आर ठेवतो आहे आपण आणि हा 4.18 आहे. म्हणजेच काय होईल? व्ही गुणिले व्ही, व्ही वर्ग भागिले 4.18 आर किंवा आर 4.18 असं लिहिलं तरी चालेल आणि गुणिले हा टी. म्हणजेच व्ही वर्ग छेद 4.18 आर गुणिले टी हे आहे आपलं उष्णतेचं सूत्र किंवा जूलच्या नियमाचे सूत्र. पुढील उपप्रश्न, वजन व वस्तुमान यातील फरक काय आहे? एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान व वजन मंगळावरही तेवढेच असतील का आणि का असतील तर का? कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन. तर वस्तुमानाची व्याख्या सुरुवातीला लिहायची आहे. वस्तूचे वस्तुमान विश्वात सगळीकडे काय असते? सारखे असते. ते कधीही शून्य नसते. शिवाय वस्तुमान ही अदिश राशी आहे आणि तिचे SI एकक काय आहे? किलोग्रॅम हे आहे. आता एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वस्तूचे काय म्हणतात? वजन म्हणतात. हा आहे वस्तुमान आणि वजनातला फरक. याची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते. वस्तूचे वजन त्याच्या पृथ्वी सापेक्ष स्थानानुसार काय होते? बदलते. फरक लक्षात आला का पहा? वस्तुमान सगळीकडे सारखे असते तर वजन मात्र पृथ्वी सापेक्ष स्थानानुसार बदलते. पृथ्वीच्या केंद्राशी ते शून्य असते आणि वजन ही सदिश राशी आहे. तिचे SI एकक काय आहे? न्यूटन आहे. आणि वजनाचे परिमाण आहे MG. आता वस्तूचे वस्तुमान पृथ्वीवर व मंगळावर समान असेल परंतु वजन समान नसेल, कारण जीचे मंगळावरील मूल्य पृथ्वीवरील जीच्या मूल्यापेक्षा वेगळे असेल. लक्षात आलं का पहा? वस्तुमान सर्वत्र सारखे असते, त्यामुळे वस्तुमान पृथ्वीवर असेल किंवा मंगळावर असेल तरी सारखंच असेल, पण वजन मात्र पृथ्वीवर आणि मंगळावर सारखं असणार नाही, कारण मंगळावरील जीचे मूल्य वेगळे असेल. पुढील प्रश्न, कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेचे वर्गीकरण कशाच्या आधारे व कसे केले जाते? आता कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेचे 3 प्रकारे वर्गीकरण करता येते. त्यातला पहिला आहे भ्रमणकक्षेचे स्वरूप. तर उपग्रहांची भ्रमणकक्षा ही वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार असू शकते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे भ्रमणकक्षेचा पृथ्वीच्या विषुववृत्ताशी कोण. आता कृत्रिम उपग्रहाची भ्रमणकक्षा ही विषुववृत्ताला समांतर किंवा कोण करणारी असू शकते. त्यानंतर भ्रमणकक्षेची उंची पृथ्वीच्या भूपृष्ठापासून 35,780 किलोमीटर किंवा अधिक उंचीवरील कृत्रिम उपग्रहांना उच्च कक्षा उपग्रह म्हणतात. आता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 2,000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर या उंची दरम्यान असलेल्या उपग्रहांना मध्यम कक्षा उपग्रह म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 180 किलोमीटर ते 2,000 किलोमीटर या उंची दरम्यान असलेल्या कृत्रिम उपग्रहांना निम्न कक्षा उपग्रह असे म्हणतात. या ठिकाणी आकृती दर्शवलेली आहे. पहा, ही निम्न कक्षा आहे, ही मध्यम कक्षा आहे आणि ही उच्च कक्षा आहे. तर निम्न कक्षा, मध्यम कक्षा आणि उच्च कक्षा असे त्याचे 3 भाग पडतात. पुढील 5वा उपप्रश्न, 5 सेंटीमीटर उंचीची वस्तू 10 सेंटीमीटर नाभी अंतर असलेल्या अभिसारी भिंगास 25 सेंटीमीटर अंतरावर ठेवली आहे, तर प्रतिमेचे स्थान, आकार व स्वरूप शोधा. बघा,
H1 बरोबर काय दिलेलं आहे, 5 सेंटीमीटर उस वस्तूची उंची H1 ने दाखवतात. नाभी अंतर F बरोबर 10 सेंटीमीटर, अभिसारी भिंग आहे, 25 सेंटीमीटर अंतरावर ठेवली आहे म्हणजे U बरोबर -25 सेंटीमीटर. तर वस्तूचे भिंगापासूनचे अंतर नेहमीच ऋण असते, कारण वस्तू ही भिंगाच्या नेहमीच डाव्या बाजूला असते आणि डावीकडील अंतरे ऋण असतात. V बरोबर किती आणि H2 बरोबर किती आणि त्याचं स्वरूप आपल्याला शोधायचं आहे. आता सूत्र काय आहे, 1/F बरोबर 1/V - 1/U, म्हणजेच 1/V बरोबर काय येणार, 1/F + 1/U, हा -1/U इकडे गेल्यानंतर अधिक होईल. आता 1/V बरोबर 1/F ची किंमत 10 आहे अधिक 1/U ची किंमत -25 आहे. आता हे ऋणचिन्हमध्ये येईल, 1/10 - 1/25. जर छेदाचा लसावी काढला तर 50 येईल, म्हणजेच 10 × 5 = 50, अंशाला आणि छेदाला 5 गुणले, 5 × 5 = 5 + 25 = 50, म्हणजे 2 × 5 = 2. असे लक्षात येत नसेल तर सरळ छेदाचा गुणाकार आणि तिरकस गुणाकार करा. 5 × 2 = 3 उरले, 3/50. 1/V बरोबर 3/50, म्हणजे V बरोबर काय येईल, 50/3. पॉईंटमध्ये काढलं तर 16.67 सेंटीमीटर. आता H2/H1 बरोबर V/U, आपल्याला H2 पण काढायचं आहे. H2 बरोबर काय येईल, V/U × H1, हा H1 छेदात आहे इकडे गेल्यावर अंशात येईल, म्हणजेच H2 बरोबर V ची किंमत आहे 16.67/U ची आहे -25 आणि × H1 आहे 5. तर हा गुणाकार भागाकार केला तर उत्तर येतं -3.333, म्हणजेच आवर्ती आहे, म्हणजेच -3.3 सेंटीमीटर. आता H2 बरोबर म्हणजे प्रतिमेची उंची ऋण आली, याचा अर्थ प्रतिमा ही उलट आहे, मुख्य अक्षाच्या ती खाली असणार आहे म्हणून ती ऋण आली, पण उंची ऋण दाखवत नाहीत, म्हणजेच 3.3 सेंटीमीटर उंची आहे, परंतु त्याच्या ऋणचिन्ह काय सांगतं आपल्याला, तर वस्तूची प्रतिमा उलट आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे, पहा, प्रतिमा वास्तव आहे पण उलट आहे, कारण उलट प्रतिमा नेहमी वास्तव असते आणि वस्तूपेक्षा आकाराने ती लहान आहे, कारण वस्तूची उंची होती 5 सेंटीमीटर आणि प्रतिमेची उंची आहे 3.3 सेंटीमीटर, म्हणजे वस्तूपेक्षा ती आकाराने लहान आहे. तर अशा रीतीने या उदाहरणाला 3 गुण तुम्हाला मिळणार आहेत, म्हणून उदाहरणांची चांगली तयारी करा. पुढील 6वा उपप्रश्न, पदार्थाच्या अवस्था बदलातील अप्रकट उष्म्याची भूमिका स्पष्ट करा. आता स्थायू पदार्थास उष्णता दिल्यास सुरुवातीस त्याचे तापमान काय होते, वाढते. यावेळी पदार्थाने शोषलेली उष्णता पदार्थाच्या कणांची गतिज ऊर्जा वाढवण्यात तसेच त्या कणामधील आकर्षण बलाविरुद्ध कार्य करण्यात, म्हणजेच अणू किंवा रेणूमधील बंध कमकुवत करण्यासाठी काय केली जाते, वापरली जाते. उष्णता देणे सुरू ठेवल्यास ठराविक तापमानाला स्थायू पदार्थाचे द्रवात रूपांतर होऊ लागते. यावेळी तापमान स्थिर राहते व पदार्थाने शोषलेली उष्णता पदार्थातील कणामधील बंध तोडण्यासाठी व अवस्थांतरासाठी वापरली जाते आणि या उष्णतेस वितळणाचा अप्रकट उष्मा असे म्हणतात. द्रवाच्या उत्कलनावर वायूमध्ये रूपांतर होतानाही उष्णता शोषली जाते पण तापमान बदलत नाही. त्यावेळी शोषलेल्या उष्णतेचा वापर द्रवाच्या कणामधील बंध कमकुवत करण्यासाठी व अवस्थांतरासाठी होतो. काही पदार्थाच्या बाबतीत ठराविक भौतिक स्थिती असताना स्थायूचे बाष्पात रूपांतर होऊ शकते, यावेळी ही उष्णता शोषली जाते पण तापमान मात्र स्थिर राहते. या उष्णतेस संप्लवणाचा अप्रकट उष्मा असे म्हणतात. तर अप्रकट उष्मा म्हणजे पदार्थाचे स्थिर तापमानास अवस्थांतर होत असताना पदार्थाने शोषून घेतलेली अथवा बाहेर टाकलेली उष्णता होय. द्रवाचे स्थायीत रूपांतर होताना, बाष्पाचे द्रवात रूपांतर होताना, तसेच बाष्पाचे स्थायीत रूपांतर होताना हा अप्रकट उष्मा काय केला जातो, पदार्थाकडून बाहेर टाकला जातो. पुढील 7वा उपप्रश्न, पुढील रासायनिक समीकरण संतुलित करा. समीकरण काय दिलेलं आहे पहा, CH4 + O2 = CO2 + H2O. आता हे पायरीने या ठिकाणी संतुलित केलेलं आहे. पहिली पायरी काय, दिलेले समीकरण पुन्हा लिहा. दिलेले समीकरण काय करायचं, लिहून घ्यायचं, ते आहे असं लिहून घेतलेलं आहे. दुसऱ्या पायरीला या असंतुलित समीकरणाच्या दोन्ही बाजूला असलेल्या अणूंच्या संख्येची तुलना करा. आता मूलद्रव्ये लिहिलेली आहेत, कोणकोणती आहेत, C कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे. अभिक्रियाकारकामधील अणूंची संख्या
आता अभिक्रिया कारकामध्ये एक कार्बन आहे, दोन ऑक्सिजन आहेत आणि चार हायड्रोजन आहेत. इकडचे अणू मोजा, एक कार्बन, दोन ऑक्सिजन, चार हायड्रोजन. उत्पादितामध्ये कार्बन एकच आहे, ऑक्सिजन हे दोन आणि हा एक तीन आहेत आणि हायड्रोजनसुद्धा दोन आहेत. आता दोन्ही बाजूंना अभिक्रिया कारके आणि उत्पादितामधील कार्बनच्या अणूंची संख्या आपल्याला समान दिसते. ऑक्सिजनच्या अणूंची संख्या आपल्याला समान करावी लागेल आणि हायड्रोजनची सुद्धा समान करावी लागेल. तर प्रथम आपण ऑक्सिजनची समान करू. आता पायरी तीनमध्ये ऑक्सिजनचे अणू आपल्याला संतुलित करायचे. आता पायरी तीनमध्ये बघा, अभिक्रिया कारकामध्ये काय आहेत, ऑक्सिजन दोन आहेत O2 आणि उत्पादितामध्ये CO2 दोन ऑक्सिजन आहेत आणि H2O एक ऑक्सिजन आहे. म्हणजे आपल्याला हे ऑक्सिजनची संख्या समान करण्यासाठी सुरुवात करताना काय केलं पा, अभिक्रिया कारकामध्ये O2 पुढे जर 2 लिहिला तर 2 × 2 चार चार ऑक्सिजन होणार आहेत. म्हणजे इकडे पण चार झाले पाहिजेत. आता CO2 ऑलरेडी 2 आहेत, म्हणजे H2O पुढे 2 लिहिला तर हे 2 होतील. म्हणजे 2 × 1 + 2 म्हणजे हे सुद्धा काय होतील, 4 होतील आणि ऑक्सिजन संतुलित होतील. पुढे ऑक्सिजनचे अणू समान करण्याकरिता 2 हा योग्य सहगुणक अभिक्रिया कारकामधील ऑक्सिजनकरिता आपण लावलेला आहे. तसेच 2 हा सहगुणक उत्पादितामधील H2O सुद्धा लावलेला आहे. म्हणून अर्धवट असलेले संतुलित समीकरण काय होईल, CH4 + 2O2 = CO2 + 2H2O. आता ऑक्सिजन समान झालेत पा, बेदोने 4 आहेत, इथं पण हे 2 आणि हे 2 4 झाले. आता समीकरणाच्या दोन्ही बाजूंच्या मूलद्रव्यामधील अणूंची संख्या मोजूया आपण. दोन्ही बाजूंच्या अणूंची संख्या समान होते म्हणून संतुलित समीकरण पुढील रूपप्रमाणे होईल. बघा आता समान झाली का, कार्बन इथं 1 आहे, इकडंही 1 आहे. हायड्रोजन इथं 4 आहेत, इथं सुद्धा बेदोने 4 झाले. ऑक्सिजन इकडे 4 आहेत, इकडे पण 4 झाले. म्हणजे CH4 + 2O2 = CO2 + 2H2O. अगोदर सांगितल्यानुसार अभिक्रिया कारके उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था समीकरणात आपण लिहूया. CH4 हा गॅस आहे, मिथेन गॅस आहे म्हणून जी लिहिलेला आहे. O2 ऑक्सिजनसुद्धा गॅस आहे म्हणून जी लिहिलेला आहे. CO2 कार्बन डायऑक्साईड पण वायूच आहे, गॅस आहे म्हणून जी लिहिलेला आहे. आणि H2 हे पाणी आहे, ते द्रव अवस्थेत असते म्हणून L लिक्विड लिहिलेलं आहे. अशा रीतीने समीकरण आपल्याला संतुलित करायचे आहे. पुढील शेवटचा 8वा उपप्रश्न, विद्युत धारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कोणत्या घटकांवर व कशा प्रकारे अवलंबून असते ते सांगा. पहा उत्तर, विद्युतधारेमुळे एखाद्या बिंदूपाशी निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र विद्युतधारेवर व त्या बिंदूचे विद्युतधारा वाहकापासूनचे अंतर या घटकांवर अवलंबून असते. त्यामधला पहिला मुद्दा, दिलेल्या बिंदूजवळ निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता वाहकातून वाहणाऱ्या विद्युतधारेच्या प्रमाणात असते. विद्युतधारा वाढवल्यास चुंबकीय क्षेत्राची तीव्रता त्या प्रमाणात वाढते. विद्युतधारा कमी केल्यास चुंबकीय क्षेत्राची तीव्रता त्या प्रमाणात कमी होते. दुसरा मुद्दा, वाहकातून वाहणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र विद्युतधारा स्थिर असताना वाहकापासूनचे अंतर वाढत गेल्यास कमी कमी होत जाते. म्हणजे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता सुद्धा काय होते, कमी होत जाते. प्रश्न चौथ्यामध्ये 2 प्रश्न दिलेले असतात आणि त्यापैकी 1 प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो आणि त्याला 5 गुण असतात. आता पहिला प्रश्न काय पहा, सुबक नामनिर्देशित आकृतीसह स्पष्टीकरण करा. रात्री तारे लुकलुकताना दिसतात पण ग्रह लुकलुकताना दिसत नाही. तर हा 5 गुणांचा प्रश्न आहे आणि आकृतीसह स्पष्ट करायला सांगितलेला आहे. पहा आधी आपण कारण बघूया. तारे स्वयंप्रकाशित असतात, ते पृथ्वीपासून खूपच दूर असल्याने त्यांचे वर्तन बिंदू प्रकाश स्रोतासारखे असते. तारका प्रकाश वातावरणात शिरल्यावर हवेच्या बदलत्या अपवर्तनांकामुळे त्यांचे सतत काय होते, अपवर्तन होत असते. त्यावेळी प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जाताना स्तंभिकेकडे काय करतो, झुकतो आणि तारा त्याच्या आहे त्या स्थितीपेक्षा थोडासा उंचावर असल्याचे आपल्याला भासते. तर प्रकाशाचे अपवर्तन या मुद्द्यावरती हे उत्तर अवलंबून आहे. या ठिकाणी दाखवलेलं आहे पा, वाढता अपवर्तनांक. या ठिकाणी व्यक्ती उभी आहे, प्रत्यक्षात तारा इथे दिसतोय आपल्याला पण त्याची आभासी स्थिती तुटकरेषेने इथे दाखवलेली आहे. म्हणजे आहे त्याच्यापेक्षा तो काय दिसतोय आपल्याला, वरती दिसतोय. त्यानंतर हवेच्या सतत होणाऱ्या हालचालीमुळे तसेच हवेच्या घनतेत व तापमानात होणाऱ्या बदलामुळे
वातावरण अस्थिर असते. आता वातावरणातील हवेचा अपवर्तनांक उंचावरून जमिनीकडे येताना काय होत जातो, पडत जातो, त्यामुळे त्याची आभासी स्थितीही अस्थिर असते. तिच्यात सतत किंचितसा बदल होताना आपल्याला आढळतो. आता एखाद्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत व सहजगत्या बदलल्यामुळे जेव्हा वातावरणातून पृथ्वीवरील निरीक्षकाकडे अधिक प्रकाश अपवर्तित होतो तेव्हा त्याला तो तारा तेजस्वी दिसतो. या उलट जेव्हा वातावरणातून निरीक्षकाकडे कमी प्रकाश अपवर्तित होतो तेव्हा तो तारा त्याला मंद दिसतो. अशा प्रकारे ताऱ्याची आभासी स्थिती व प्रखरता सतत बदलत असल्यामुळे तारे आपल्याला लुकलुकताना दिसतात. या उलट ताऱ्यांच्या तुलनेत ग्रह पृथ्वीपासून फार कमी अंतरावर असतात, म्हणजे जवळ असतात, त्यामुळे ग्रहांचे वर्तन असंख्य बिंदू प्रकाशस्रोतांच्या समूहासारखे असते. काही बिंदूंचे स्थानही बदलते पण ग्रहांचे सरासरी स्थान बदलत नाही. एखाद्या बिंदू स्रोताकडून पृथ्वीवरील निरीक्षकाकडे येणाऱ्या प्रकाशाची प्रखरता कमी झाली तर दुसऱ्या एखाद्या बिंदू स्रोताकडून येणाऱ्या प्रकाशाची प्रखरता काय होते, वाढते. म्हणजेच काही बिंदू स्रोत कमी तेजस्वी दिसले तर काही बिंदू स्रोत अधिक तेजस्वी दिसतात. परिणामी निरीक्षकाकडे येणाऱ्या प्रकाशाची सरासरी प्रखरतेत काहीही फरक पडत नाही आणि ग्रहांचे सरासरी स्थान व सरासरी प्रखरता ही स्थिर राहिल्यामुळे ग्रह आपल्याला लुकलुकताना दिसत नाही. दुसरा प्रश्न आहे, कार्बनी संयुगांची संख्या खूप मोठी असण्याची कारणे लिहा. आता कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूबरोबर बंध तयार करण्याची अद्वितीय क्षमता आहे हे तुम्ही अभ्यासलेलं आहे. त्यातून मोठे रेणू तयार होतात. कार्बन कार्बनमध्येच बंध होतात आणि मोठ्याले रेणू तयार होतात. त्यामुळे कार्बनी संयुगांची संख्या काय होते, वाढते. आता कार्बन अणूच्या या गुणधर्माला शृंखला बंध शक्ती म्हणजेच कॅटेनेशन पॉवर असे म्हणतात. कार्बनी संयुगामध्ये कार्बन अणूच्या मुक्त शृंखला किंवा बद्ध शृंखला म्हणजेच वलयाकार रचना, मुक्त शृंखला ही सरळ शृंखला किंवा शाखीय शृंखला असू शकते. तर दोन कार्बन अणूमधील सहसंयुज बंध प्रबळ असल्यामुळे तो स्थायी असतो. या स्थायी प्रबळ सहसंयुज बंधामुळे कार्बनला शृंखला बंधन शक्ती काय होते, प्राप्त होते. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर कार्बन कार्बनमध्ये बंध निर्माण होऊन कार्बनची असंख्य संयुगे तयार होतात. आता दोन कार्बन अणूमध्ये एकेरी सहसंयुज बंध, दुहेरी सहसंयुज बंध, तिहेरी सहसंयुज बंध तयार होऊ शकतात. तर अल्केन, अल्किन, अल्काइन तुम्ही अभ्यासलेली आहेत. एकेरी बंधाबरोबरच बहुबंध तयार करण्याच्या क्षमतेमुळे कार्बनी संयुगांची संख्या काय होते, वाढते. उदाहरणार्थ कार्बनच्या दोन अणूंपासून इथेन CH3CH3, एथीन CH2 दुहेरी बंध, CH2 इथं CH2 हवे, CH2 दुहेरी बंध CH2, व इथाईन CH तिहेरी बंध CH, इथाईनमध्ये तिहेरी बंध असतो, अशी तीन संयुगे तयार होतात. आणि ज्ञात कार्बन संयुगांची संख्या सुमारे काय आहे, 10 दशलक्ष आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल दोनच कार्बन अणूपासून इथेन, एथीन, इथाईन अशी तीन संयुगे आपल्याला तयार झालेली पाहायला मिळतात आणि म्हणूनच कार्बनी संयुगांची संख्या काय आहे, खूप मोठी आहे. आता कार्बन हा चतुसंयुज असतो. जेव्हा एक कार्बन अणू चार कार्बन किंवा इतर अणूंशी बंध तयार करू शकतो तेव्हा अनेक संयुगे निर्माण होतात. कार्बनचे ज्याच्याशी बंध तयार झाले आहेत त्या अणूप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म त्या संयुगांना प्राप्त होतात. उदाहरणार्थ हायड्रोजन व क्लोरीन या दोन एकसंयुजी मूलद्रव्याबरोबर कार्बनच्या एका अणूच्या वापराने 5 वेगवेगळी संयुगे तयार होतात. म्हणजेच मिथेन, मिथिल क्लोराईड, डायमिथिल क्लोराईड, ट्रायमिथिल क्लोराईड, टेट्रामिथिल क्लोराईड. अशा प्रकारे अणूंचे ONS म्हणजेच ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन, फॉस्फरस इत्यादी मूलद्रव्यांच्या अणूबरोबर सहसंयुज बंध तयार होऊन अनेक प्रकारची कार्बनी संयुगे तयार होतात. यामुळे संयुगांची संख्या काय होत जाते, वाढत जाते. आता कार्बनी संयुगांच्या संख्या वाढीला कारणीभूत असलेले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कार्बनमध्ये एक वैशिष्ट्य कार्बनमध्ये आहे ते म्हणजे समघटकता. त्यामुळे सुद्धा कार्बनची संयुगे वाढलेली आपल्याला दिसून येतात. यामध्ये बी काय दिलेलं आहे पा, पुढे दिलेल्या रेणूसूत्रावरून संयुगांची संभाव्य अशी सर्व रचना सूत्रे रेखाटा. आता या ठिकाणी दोन दिलेले आहेत, CH3H8. आता C3H8 म्हणजे हा अल्केन आहे,
आणि C3H4, तर C3H4 हा काय आहे, तर अल्किन आहे, म्हणजेच तो प्रोपाईन आहे. तर प्रोपेन पहा, या ठिकाणी रचनासूत्र काढलेलं आहे. कार्बन कार्बनमध्ये एकेरी बंध आहे, त्याच्याभोवती 8 हायड्रोजन दाखवलेले आहे. त्यानंतर प्रोपाईन आहे, अल्काईन आहे. प्रोपाईनमध्ये एक तिहेरी बंध आला, सी, तिहेरी बंध सी सी, आणि त्याच्याभोवती 4 हायड्रोजन दाखवलेले आहेत. सर्व कार्बन चारही संयोजा संतृप्त झालेले आहेत. पहा, याच्याभोवती हे 3 आणि 4 आहेत, याच्याभोवती 3 आणि 4 आहेत, आणि या कार्बनच्या भोवती हे 4 आहेत बंध. तर ही आहेत त्यांची रचना सूत्रे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.